राष्ट्रपति पदासाठी रालोआच्या वतीने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा। भाजपा कायमच मुक्त व्यापार आणि मुक्त कृषी धोरणाचा पुरस्कर्ता, मुंबईतल्या विचारवंतांच्या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचं प्रतिपादन। लाच घेतल्याप्रकरणी लष्कराच्या एका कर्नलसह खासगी कंपन्यांच्या 3 संचालकांना सीबीआयने केली अटक। वस्तू सेवा कर परिषदेच्या 17व्या बैठकीत राज्य लॉटरी आणि मान्यताप्राप्त खासगी लॉटरीचे कर निश्चित। बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणातील 6 प्रकरणांना राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाकडे सोपवण्याबाबत आज मुंबईत बँक अधिकाऱ्यांची बैठक। शेतकरी कर्जमाफीचे निकष निश्चित करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची शेतकरी नेत्यांसह आज मुंबईत बैठक। कापूस वगळता इतर हायब्रिड बियाण्यांच्या दरात 10% कपात करण्याचा बियाणे उद्योगाचा निर्णय। केंद्र सरकारचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार सोलापूर विद्यापीठाला जाहीर। विद्यापीठाने केलेल्या जलसंधारण वृक्षारोपण अशा विविध कामांची घेतली गेली दखल। जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पाणी पुरवठ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत मोठी घट झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। दार्जिलिंगमध्ये सुरक्षा दलांना अतिसुरक्षेचा इशारा, इंटरनेट सेवा अजूनही बंद, यामुळे परिसरात सकाळपर्यंत हिंसाचाराच्या घटनेची नोंद नाही, हाय अलर्ट जारी। भारतीय नागरिक येत्या 1 जुलैपासून व्हिजिटर व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील अशी ऑस्ट्रेलिया सरकारची घोषणा। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम, उद्या करणार पंढरपूरकडे प्रस्थान। महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशा राज्यांमध्ये कार्यरत जहाल नक्षलवादी पवन उर्फ सोमा वेलादी याला गडचिरोलीत नुकतीच अटक। वेलादीवर होतं 16 लाखांचं बक्षीस। गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 30 ते 32 सारस पक्षी आढळले, गेल्या वर्षी सुमारे 37 सारस पक्षी आढळले होते। मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर, विविध घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू।